गेले 15 दिवस धनगर समाज पंढरपूर येथे अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना सातारा जिल्ह्यातून पाठिंबा देण्यात आलेला आहे. एसटी आरक्षण GR जर 8 दिवसात काढला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढापाल हा व्यवसाय करत असून ते पशुपालक आहेत. 1956 SC ST यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर असल्याने धनगर समाजात त्यांच्या संवैधानिक हक्कापासून 68 वर्ष वंचित आहेत. वास्तविक धनगड नावाची जमात देशात काय जगात कोठेच अस्तित्वात नाही. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला 3 वेळा लेखी लिहून दिले आहे की महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीत, परंतु धनगर आहेत आणि अस्तित्वहीन जातीला आरक्षण देता येत नाही. त्यामुळे तत्काळ महाराष्ट्र शासनाने निर्णय करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी साताऱ्यात सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. धनगर समाजाचे बांधव गेले 15 दिवस झालं पंढरपूर येथे आमरण उपोषणात बसलेले आहेत. त्यांना आमचा साताराच्या जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. आणि ST आरक्षण जर ह्या 8-10 दिवसात त्यांनी आमचं जर GR नाही काढला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहे. एवढाच प्रशासनाला आम्ही निवेदन, त्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. स्वरूपाचं आंदोलन राहील, कोणत्या स्वरूपाचं आंदोलन होतं, परत आत्मदहन असेल. आता आम्हाला गेले 70 वर्ष झालं आम्ही आज हे करतोय, आता पर्यायच नाही आम्हाला. किती वर्ष आम्ही वाट बघायची, त्यासाठी आम्ही इथून पुढे तीव्र आंदोलन करणार आहे. खरंच ह्याच्यामध्ये राज्यघटनेनं जे आपल्याला धनगर समाजाला जे आरक्षण दिलंय तर ड आणि र ह्याच्यामध्ये शब्दछल करून आजपर्यंत गेले स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या आमच्या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबर संख्येचा समाज असूनसुद्धा त्यामध्ये आज बऱ्याच युवकांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आणि बऱ्याच म्हणजे राजकीय तर आम्हाला काही आरक्षण नाहीच आहे. तर त्या पद्धतीनं जर आम्हाला SST आरक्षण जर दिलं गेलं अनुसूचित जाती जमातीचं तर त्यामध्ये समाज हा मोठ्या प्रमाणात पुढं जाऊन समाजाची प्रगती होईल. तर हे राज्यघटनेत देऊनसुद्धा आरक्षणापासून वंचित ठेवणं हे चुकीचं आहे. आणि आज त्या संदर्भात आमची लोकं जे आज सगळे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना सगळ्या आमच्या सातारा जिल्ह्यातर्फे धनगर समाजातर्फे पाठिंबा म्हणून आम्ही जे आज आमचे सगळे नगरसेवक या ह्याच्यातले जे काही सगळे पदाधिकारी आहेत धनगर समाजाचे ते आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला त्वरित आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी लागू करावी आणि त्या संदर्भात आपण शासनाला आमच्या भावना कळवाव्यात आणि लवकरात लवकर शासनानं आम्हाला त्या पद्धतीनं आम्हाला पंढरपूर आणि पंढरपूर येथे जे काही उपोषण चालू आहे त्याला आमचा सर्व समाजाचा पाठिंबा आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.